नमस्कार उद्योजकांनो, चाहूल उद्योगाजी चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज एका असा व्यवसायाबद्दल आपण पाहणार आहोत, तो व्यवसाय निश्चितच येणाऱ्या भविष्यकाळात तुम्हाला खऱ्या अर्थाने करोडपती बनवू शकतो। गरज आहे ती मेहनतीची आणि जिद्दीची। निश्चितच मेहनत आणि जिद्द ज्याच्यामध्ये असते तो जगाचा वेगळं काहीतरी काम करण्याचे ध्येय बाळगतो। आज ज्या व्यवसायाबद्दल आपण पाहणार आहोत तो आहे इंटरलॉकिंग ब्रिक्स निर्मिती उद्योग। हा एक असा नाविन्यपूर्ण उद्योग आहे की भविष्यामध्ये या व्यवसायाला प्रचंड अशी मोठी मागणी असणार आहे। एक असा व्यवसाय आहे की जो तुमचं आयुष्य खूप मोठ्या उंचीवरती नेऊन पोहोचवेल। अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करणारच आहोत, पण तत्पूर्वी चाहूल उद्योगाचे आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। बाजूला जी बेल आयकॉन आहे ती ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून माझे प्रत्येक नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि व्यवसाय संदर्भात नवनवीन गोष्टी आणि मार्गदर्शन तुम्हाला जाणता येईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 1000 वर्षापूर्वी इंटरलॉकिंगच्या माध्यमातून चुना मातीचे बांधकाम आजही मजबूतरित्या उभे आहे। त्यावेळेला इंटरलॉकिंग ही नाविन्यपूर्ण पद्धती आधुनिक काळापासून आत्ताच्या काळापर्यंत चालत आलेली आहे, पण आत्ताच्या घडीला सिमेंट, रेती, माती, वीट, विटा, कॉन्क्रीट यापासून बनलेलं घर अगदी काही वेळामध्ये सुद्धा मोडकळीस येतं। का तर त्याचं बांधकाम चांगल्या रीतीचं नसतं किंवा ते मटेरियल चांगल्या प्रकारचं नसतं। ही एक अभिनव संकल्पना आहे। रेती सिमेंट ह्याचा 10% वापर करून इंटरलॉकिंगच्या विटांच्या माध्यमातून घर हे कमी बजेटमध्ये उभे राहू शकतं आणि तेही खूप कमी आणि वाजवी खर्चामध्ये। भविष्यात या विटांना मार्केटमध्ये प्रचंड अशी मागणी आणि डिमांड असणार आहे आणि कदाचित तुमच्या जिल्ह्यात, तालुक्यात हा प्लांट उभं करणारे तुम्ही एकटेच असू शकता, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला प्रचंड मोठी ऑर्डरसुद्धा मिळू शकते। ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्यवसाय कसा करायचा आहे, याची मागणी कशी आहे, याच्यासाठी जागा किती लागते, भांडवल किती लागतं आणि याची मार्केटिंग कशी करायची। आपण पाहूया पुढील या विटांचे वैशिष्ट्य नेमकं काय आहे। वीट बांधकाम करताना वाळूची गरज लागत नाही। या इंटरलॉकिंग विटा आहेत, याची सर्वोत्कृष्ट अशी डिझाईन आहे। कमी खर्चामध्ये कोणीही व्यक्ती घर बांधायचं असेल तर ते उभं करू शकतो। बांधकाम करताना वेळेची खूप मोठ्या प्रमाणामध्ये बचत होते। या विटांना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाची मान्यता आहे। जी वीटभट्टी असते त्या वीटभट्टींना शासन मान्यता प्राप्त ती नाही आहे, ती अवैधरित्या तयार केलेली जाते। पण ही ज्या ज्या विटा आहेत, इंटरलॉकिंगच्या ज्या विटा आहेत, त्यांना शासन मान्यता प्राप्त आहे। शासन या प्रोजेक्ट करता तातडीनं लोनसुद्धा उपलब्ध करून देते। सदर प्रोजेक्ट उभा करण्यासाठी PMEGP तसेच मुख्यमंत्री रोजगार योजनेतून त्वरित कर्जसुद्धा पास होते। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या व्यवसायाला खूप चांगल्या प्रकारे मागणी आहे। कंपनीकडून योग्य प्रकारे तुम्हाला चांगल्या प्रकारे ट्रेनिंग दिलं जाईल। त्याच ट्रेनिंगच्या माध्यमातून याची पूर्ण मार्केटिंग कशी करायची आणि अनेक गोष्टी व्यवसाय वाढीसाठी काय करायचं गरजेचं आहे ते संपूर्ण कंपनी तुम्हाला सांगेल। स्क्रीनवर कंपनीचा नंबर दिसत आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करून परिपूर्णतेने आणखी माहिती घेऊ शकता आणि तुमच्या जिल्ह्यात, तालुक्यात या विटांचा प्लॅन उभा करून खूप चांगल्या प्रकारे तुम्ही कामसुद्धा करू शकता। प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागा। जागा ही किमान 4000 स्क्वेअर फीटची असणं खूप गरजेचं आहे की ज्या ठिकाणी तयार माल तुम्ही ठेवू शकता, तुमचं एक छोटंसं गोडाऊन असेल मशीन ठेवण्यासाठी। मशिनरी नेमक्या काय असतात, तर मशिनरी कॉम्प्रेडेक्स अर्थ ब्लॉक मशीन, त्याच्यानंतर पॅन मिक्सर अशा प्रकारच्या या मशिनरी आहेत। सोबतच पॉवरचा जर का विचार केला तर दोन्ही मशिनीला 12.5 HP पॉवर 3 फेजची गरज आहे, किंवा डिझेल आणि इंजिनचाही तुम्ही ही मशीन चालवण्यासाठी वापर करू शकता। कामगारांचा जर का विचार केला तर 5 कामगार तेही अकुशल असले तरी चालतील, ते त्यांना योग्य प्रकारे कंपनी ट्रेनिंग देईल की हे या भट्टीतून ती इंटरलॉकिंगची वीट कशाप्रकारे तयार करायची। शेड याकरता लागतो मशीन ज्या ठिकाणी ठेवणार आहात तिथे, तर 10 बाय 15 फुटाचा शेड असणं खूप गरजेचं आहे, त्या ठिकाणी तुम्ही ही मशीन व्यवस्थितरित्या ठेवू शकता। सोबतच पाण्याची साठवणूक असणं खूप गरजेचं आहे, ते कुठेही तुम्ही पाण्याची साठवणूक एखादं छोटंसं तळ किंवा एखादा प्लांट उभा करून तुम्ही त्या ठिकाणी पाणी साठवणूक करू शकता। याकरता जे रॉ मटेरियल लागणार आहे, ते रॉ मटेरियल कुठे, कसं आणि केव्हा अवेलेबल होतं हे कंपनी तुम्हाला परिपूर्णतेने माहिती देईल।
पूर्ण व्हिडिओमध्ये सविस्तर गोष्टी सांगणं फार कठीण असतं, त्यामुळे काही गोष्टी कंपनीकडून तुम्ही जाणून घेऊ शकता ज्यांना ज्यांना हा पूर्ण प्रोजेक्ट उभा करायचा आहे ते। कंपनी ट्रेनिंगमध्ये योग्य प्रकारे या सर्व प्रोडक्टचं मार्केटिंग कसं करायचं, प्लस कंपनी अनेक ऑर्डरसुद्धा तुम्हाला देऊ शकते, तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची ज्या ठिकाणी बांधकामं चालू आहेत त्या ठिकाणाची ऑर्डरसुद्धा कंपनी तुम्हाला देऊ शकते। हा व्यवसाय चालू करण्यासाठी नेमकं भांडवल हे जवळजवळ 5 लाखाचं आवश्यक आहे। 5 लाखाच्या भांडवलमध्ये तुम्ही हा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे चालू करू शकता। मार्केटिंग कसं करायचं, तर याचं मार्केटिंग महत्त्वाचं म्हणजे बांधकाम व्यावसायिक असतील, बिल्डर असतील, रेती सिमेंटची दुकानं असतील, किंवा एखादं कोणी मोठा प्रोजेक्ट उभा करत असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या विटांची माहिती देऊन त्या ठिकाणाहून तुम्ही त्याची ऑर्डर घेऊ शकता आणि निश्चितच तुम्हाला 100% ऑर्डर मिळू शकते। हे या विटा अशा इंटरलॉकिंगच्या विटा आहेत की जिथे सिमेंट, रेती या गोष्टींची जास्त गरज लागत नाही, अगदी कमी बजेटमध्ये कमी खर्चामध्ये एखादं बांधकाम सर्वोत्कृष्टरित्या बनू शकतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूकंपाचा सुद्धा या बांधकामावरती कोणत्याही प्रकारचा इफेक्ट होत नाही, इतक्या चांगल्या प्रकारचं बांधकाम ह्या पूर्ण विटांपासून तयार होतं। तर अशा प्रकारचं इंटरलॉकिंग ब्रिक्स निर्मिती उद्योग आज आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहिला। निश्चितच हा व्यवसाय ज्या वेळेला कराल त्यावेळेला दिवसाला जवळजवळ तुम्ही 7,000 सुद्धा कमाई करू शकता आणि महिन्याला 2 लाख इतकं इन्कम तुम्ही घेऊ शकता। असा प्रचंड मोठा मागणी असलेला व्यवसाय आहे। अधिक माहितीसाठी कंपनीला तुम्ही कॉल करू शकता आणि सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता। मी इथेच थांबतो। जय महाराष्ट्र, जय भारत, धन्यवाद।